आज अपन नाइन्थ मैथ्स पार्ट टू ज्योमेट्रीचा सिक्स चैप्टर सुरू करतोय। त्या चैप्टरचं टाइटल आहे सर्कल। तर यामध्ये पाहणार आहोत आपण व्हाट इज सर्कल, प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल, इन सर्कल, सर्कमफरन्स काय असतं ते। ओके, तर जे एट्थ मध्ये झाले ते रिकॉल करूया सर्कल बाबत, की कॉर्ड म्हणजे काय, सेगमेंट म्हणजे काय। मग इथे एक सर्कल दिले दिसते का, फिगर 6.1। हा मग सांग यातली कॉर्ड कोणती आहे। कॉर्ड इज बर, कॉर्ड जाऊ दे अगोदर, या सर्कलची रेडियस कोणती आहे ते सांग। रेडियस पी ए, व्हेरी गुड। तर इथे मी लिहितो पी ए ही रेडियस आहे। डायमीटर, डायमीटर सीडी, सीडी, व्हेरी गुड। सेंटर कोणतं सर्कलचं, सेंटर पी, पी। सेंट्रल अँगल, यामध्ये वेगवेगळे अँगल्स आहेत ना। हे सांग सेगमेंट पी ए काय आहे। पी ए सांगितलं ना तो ऑलरेडी, रेडियस आहे म्हणून। ओके, म्हणजे ही रेडियस आहे। कॉर्ड कोणती आहे, बी सी, व्हेरी गुड। नंतर अँगल सी पी ए काय आहे। हे दोन तुला होमवर्क साठी आहे की सेंट्रल अँगल कोणता आहे हा आणि अँगल सीपीए ला काय म्हणतात, हे आपण एट मध्ये पाहिलं होतं तेच आहे। ओके, त्यानंतर सर्कलचे काही बेसिक पाहूया। आता सर्कल पाहिलं की याचे वेगवेगळे डायग्राम दिलेत त्यांनी। ओके, की सर्कलला असं एक सेंटर असत। तर पहिला टाईप आहे कॉन्ग्रुएंट सर्कल, दिसते का की दोन्ही सर्कल सेम आहेत, हे पहिलं सर्कल आणि हे दुसरं सर्कल, दोघांच्या पण रेडियस सेम आहेत। याची जेवढी रेडियस आहे त्याचीच एवढी रेडियस आहे दुसऱ्याची पण, तर दोघांच्या रेडियस सेम आहेत त्याला रेडियाय म्हणतात जर प्लुरल असेल तर। तर ते सेम आहे, तर पहिला टाईप कळाला का कॉन्ग्रुएंट सर्कल्स। दुसरा टाइप आहे कॉन्सेंट्रिक सर्कल। कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय, की यामध्ये तुला तीन चार सर्कल दिसतील, तीन सर्कल दिसत आहेत, एक छोटं सर्कल, हे एक मीडियम सर्कल आणि एक मोठं सर्कल। तर या तिन्ही सर्कलचं सेंटर एकच आहे पण त्याच्या रेडियस वेगवेगळे आहेत। छोट्याचा छोटा रेडियस आहे, मीडियमचा थोडा मोठा आहे आणि मोठ्याचा सगळ्यात मोठा आहे। कळलंय कॉन्सेंट्रिक सर्कल। हॅलो, त्यानंतर तिसऱ्या टाइपचं सर्कल, तर त्याला म्हणतात सर्कल्स इन इंटरसेक्टिंग इन अ पॉइंट, की काही सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट करतात। तर यामध्ये आपण पाहतोय की दोन सर्कल या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेत, किंवा हे दुसरं एक सर्कल मोठ्या सर्कलला इंटरसेक्ट झालंय, तर त्याला म्हणतात सर्कल इन इंटरसेक्टिंग पॉइंट, की त्यामध्ये त्या सर्कलचे सेंटर वेगवेगळे असू शकतात